हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू स्वरा पाटील ऑफिशियल. आज मी तुमच्यासाठी मटणाची एक वेगळी रेसिपी घेऊन आली आहे. त्याला भुना गोश्त किंवा झणझणीत असं मटण मसाला म्हटलं जातं. मटणाच्या ग्रेव्हीचा टेक्स्चर, त्याचा कलर, त्याचे फ्लेवर्स अप्रतिम येतात. तुम्ही टेस्ट कधीच विसरणार नाही अशी भाजी बनते. सो नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ एंडपर्यंत पहा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर आपण मटण मसाल्यासाठीचा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी मी 4 चमचे धणे, 1/2 चमचा जिरा, 7 ते 8 लवंगा, 2 छोटे तुकडे दालचिनीचे आणि जावित्री घेतलेली आहे, अगदी छोटा तुकडा, आणि 1/2 चक्री फूल आहे आणि 10 ते 12 काळी मिरी आहेत. मसाला चांगला आपल्याला आता हा खडा मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि मसाले त्याचे तेल सोडू लागतात आणि त्याचा एक सुंदर असा फ्लेवर यायला लागतो. तोपर्यंत आपल्याला मसाले भाजायचे आहेत. त्यात मी अजून 5 छोट्या हिरव्या वेलच्या घातलेल्या आहेत. तमालपत्र सुद्धा घालायचं आहे, ते आता आपण नंतर घातलंय. थोडंसं मसाला भाजून झाल्यानंतर मसाले बिलकुलही करपवून द्यायचे नाही आहेत, नाहीतर मग त्यांचा फ्लेवर बिलकुलही येणार नाही आहे. पूर्ण लो फ्लेमवर हलक्या हाताने चांगलं आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत. मसाले भाजून झाल्यानंतर लगेचच एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून त्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. हा मसाला कधीही बनवून नाही ठेवायचा. हा बनवून ठेवलात महिनाभर राहील, पण त्याचा फ्लेवर हळूहळू कमी होत जातो. कधीही आपण कुठलाही मसाला बनवतो तेव्हा अगदी वेळेवर बनवावा, फ्लेवर खूप छान येतो. आपला मसाला रेडी आहे, आता आपण मटण बनवायला सुरुवात करूया. सो मटण मी आधी प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे, त्याचबरोबर 1 चमचा तूपसुद्धा घातलं होतं. छोटं तमालपत्र, 2 हिरवी वेलची आणि 2 मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला कांदा खूप चांगला परतून घ्यायचा आहे. अगदी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तो कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा बिलकुलही कच्चा राहिला नाही पाहिजे, कारण पूर्ण मसाल्याची आपली जी टेस्ट आहे ती कांद्यावरच आहे. त्यामुळे कांदा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. गॅस पूर्ण भाजी बनवताना मीडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. 2 चमचे चांगला आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. आता हे दोन्ही एकत्रितपणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. या भाजीची पूर्ण टेस्ट ही मसाले आणि कांदा भाजण्यावरच येते. आता आपण यामध्ये मटण घालूयात. इथे मी 1/2 किलो मटण घेतलेलं आहे, त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1/2 लिंबू पिळून घ्यायचा आहे. त्यामुळे मटणाची ती एक अशी स्मेल येते ती निघून जाते. 2 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या ज्यामध्ये थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला व्यवस्थित परतून घ्यायचं. परतत असताना गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. मटणाला चांगलं पाणी सुटायला सुरुवात होते तेव्हा वरून त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 पाण्याचा ग्लास पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल, कारण मटण म्हटलं की आपल्याकडे ग्रेव्ही ही मस्ट असते, ग्रेव्ही लागतेच, त्यामुळे जर तुम्हाला हवी असेल तर पाणी तुम्ही जास्त घालू शकता. पण असं सुकं बनवलं तर भाजी खूप भारी लागते, त्यामुळे शक्यतो पाणी कमीच घालावं. आता हे मटण शिजवायला आपल्याला 4 ते 5 शिट्या आपल्याला घेऊन घ्यायच्या आहेत. साईडला मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता ह्यामध्ये 1 तमालपत्र आणि 1/2 इंच अशी दालचिनी घातली आहे आणि हा 1 मोठा कांदा स्लाइस करून घेतलेला आहे, अगदी बारीक नाही कट केलेला, तो चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे असा बदामी कलरचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये पुन्हा एकदा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. इथे 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घातली आहे. पूर्ण भाजीसाठी मी 4 चमचे आलं लसूणची पेस्ट वापरली आहे. 1/2 किलो मटणासाठी 4 चमचे आलं लसूणची पेस्ट आणि 3 कांदे, जे 2 कांद्यांचा वापर आपण अगोदर केला आणि 1 कांद्याचा वापर आपण आता ह्या कढईमध्ये केलेला आहे. आता चवीप्रमाणे आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. 1/2 चमचा हळद. मटण तुम्हाला जितकं तिखट झणझणीत हवं असेल त्याप्रमाणे आपला मसाला घालायचा आहे. इथे मी 4 ते 5 चमचे घरगुती आपला लाल मसाला घातलेला आहे, लाल तिखट मसाला. त्यानंतर गरम मसाला आहे, तो 1/2 ते 1 चमचा घालायचा आहे. मसाले चांगले परतून घेऊयात. आता हा मसाला शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो.
गॅस पूर्ण लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1.5 छोटा चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे कलरसाठी. आणि हा सुकं खोबऱ्याचं वाटण आहे, ह्यात ओलं वाटण नाही घालायचं आहे, फक्त खोबरं जे बारीक आपण करून ठेवतो खोबरं आणि जिऱ्याचं वाटण ते आहे. ते 3 चमचे 3 छोटे चमचे मी घातलेलं आहे. जर आपण ओलं वाटण घातलं, ओल्या वाटणामध्ये कांदा आणि कोथिंबीर सुद्धा घातलेली असते, त्यामुळे भाजीची टेस्ट ही पूर्णपणे बदलून जाते. त्यामुळे शक्यतो ओलं वाटण घालायचं नाही आहे, फक्त सुकं वाटणच घालायचं आहे. आणि थोडं थोडं पाणी, अगदी 1 चमचा 2 चमचे असं पाणी घालून आपल्याला हा मसाला परतत राहायचा आहे. पाणी ह्याच्यासाठी घालतो की मसाला करपू नये, जर मसाला करपला तर मग टेस्ट खराब होईल. त्यामुळे मसाला करपू नये ह्यासाठी 1-2 चमचे पाणी अधूनमधून घालत हे 10 ते 15 मिनटं आपल्याला मसाला पूर्ण परतून घ्यायचा आहे, मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आपलं मटण कुकरमध्ये आपण जे शिजवलं होतं ते आपल्याला घालायचं आहे. हा मटण स्टॉक तुम्ही ॲज अ सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता, खूप छान लागतो. पूर्ण मटण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आता ह्यावेळेस आपल्याला गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. मटण आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे, आपल्याला आता ग्रेव्ही फक्त थोडीशी घट्ट करायची आहे. आता आपण जो मसाला बनवला होता मग असे खडा मसाल्यांचा, ते 3 छोटे चमचे मसाला घालायचा आहे. तुम्हाला जर अजून झणझणीत हवा असेल तर तुम्ही 1 चमचा एक्स्ट्रा ॲड करू शकता, पण लवंग आणि काळी मिरी असल्यामुळे मसाला फक्त 3 चमचेच घालायचा आहे, नाहीतर मग तो जास्त तिखट होऊ शकतो. आता चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ग्रेव्हीचा जो टेक्स्चर आहे तो हळूहळू बदलायला सुरुवात होते. असंच बघताना मटण खूप छान दिसतं. ऑलमोस्ट 5 ते 10 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर आपल्याला हा मसाला असाच शिजवून द्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे, फ्रेश कोथिंबीर, आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त थिकसुद्धा बनवू शकतो, पण आम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी होती म्हणून मी थोडी ग्रेव्ही ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे. अजून जास्त घट्ट केलं तर अजून ग्रेव्ही आपली खूप भारी लागते, त्यामुळे नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि साईडला बेल आयकन दाबा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जेव्हा पोस्ट करेन त्याचे नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात अगोदर कळेल. आपला मटण मसाला रेडी आहे, खूप अप्रतिम लागतो, नक्की ट्राय करून पहा.